राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वरदान ठरलेले, भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले, बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती अहो गांजा मटका लांडीला पाडी सामद्यास आलाय होत नवटक मारून झिंगाट झाला कार्यकर्ते नेत आमच्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचा मनापासून आभार आणि धन्यवाद सुद्धा, कारण तुमच्यामुळे तुमच्या प्रेमामुळे गौरण फिल्म प्रोडक्शन या चॅनलने केवळ 12 एपिसोड मध्ये 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. मंडळी, यापुढेही आम्ही असेच आपले मनोरंजन करत राहू, पण एक विनंती, जर अजूनही कोणाचा गावरान फिल्म प्रोडक्शन हा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेलेला असेल तर आजच आजचा एपिसोड पाहिल्यानंतर मंडळी चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यावरती प्रेम राहू द्या. धन्यवाद. मंडळी नमस्कार. सध्या संपूर्ण जगावरती कोरोना व्हायरसचं संकट फोफावत आहे. खरोखर विषय गंभीर आहे, म्हणून सर्वांनी आपण त्याला खंबीर राहिलं पाहिजे. प्रत्येक तासाला हात धुतला पाहिजे, विनाकारण गर्दी करणं टाळलं पाहिजे. गावातील तरुण मंडळींनी घरातच बसलं पाहिजे, विनाकारण गर्दा करून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू नका, पत्ते खेळण्याचा प्रयत्न करू नका. याच्यामुळे रोगाचा हा प्रादुर्भाव रोखू शकण्यासाठी तुम्ही आम्ही महत्त्वपूर्ण पावलं उचलणं गरजेचं आहे. विनाकारण दुसऱ्याच्या घरी जात बसू नका किंवा एकमेकाच्या घरी जाणं टाळणं. शहरातील लोक गावामध्ये आलेले असतील, त्यांनी कृपया विनाकारण इतरत्र फिरू नका, गावभर फिरू नका, किंवा गावातील लोकांनी शहरामध्ये जाणे टाळण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचं आमचं आरोग्य अबाधित राहील. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात फैलवतोय, म्हणून घरीच राहा, काळजी घ्या. हे फार मोठं जागतिक संकट आहे. आत्ता जर तुम्ही काळजी घ्याल तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल असं आम्ही तुम्हाला नम्र आवाहन करतो. धन्यवाद. त्याचबरोबर मंडळी, शर्यत म्हणजे की जो जास्त पळतो त्याचा पहिला नंबर येत असतो, पण ही जीवनाची शर्यत आहे. जो घरात बसेल तोच जीवनाची शर्यत जिंकणार आहे. त्याचबरोबर जे आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनासाठी रस्त्यावर 24 तास पोलीस प्रशासन राबत आहे, जे जवान राबत आहेत, जे डॉक्टर्स आपल्यासाठी धडपडत आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच आपण भगवंताकडे चांगले आशीर्वाद मागितले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या घरी जी माहिती घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी येत असतील, अधिकारी येत असतील, त्यांना कुठलीही उत्तरं देण्यास टाळाटाळ करू नका. त्यांना पाहिजे ते सहकार्य करा, कारण ते आपल्यासाठी धडपडत आहेत. म्हणून आम्हाला एकच सांगायचं आहे, आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामतीच्या वतीने आपल्याला ही कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची आहे. त्यामुळं प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचं, प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. एवढीच मी आमच्या ग्रुपच्या वतीने सर्वांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करत आहे. धन्यवाद. रामभो, तुम्ही बर का? लय पहिल्यापासून बेकार राव, कधी कोणाच्या हातावर पाणी ओतलं नाही. बरोबर आहे. शेण्या, आम्ही बेकार आणि तुला कर्णाची औलाद लागून गेली का? अरे स्वतःला आरशात बघत जा की कोण भिकार आणि कोण वाईट मग कळेल. तसं नाही, पण कधी कोणाच्या हातावर पाणी ओतले का तुम्ही? घाला किती आवाय बिवाय. अरे हातावर पाणी ओताची काय कारण आहे? भिका लागल्यात वय तुम्हाला, मला पार्टी मागताय. दिसण्यावर जाऊ नको मनाने. बस मनाने आम्ही दिसाय जरी भिकार असलो तर मनाने श्रीमंत आहे. तुम्ही दिसाय चांगलंय, मनाने भिकार आहे हो तुम्ही. अरे मी दिसायला खराब आहे, काळ आहे.
पण माझ श्रीकृष्णाच सारखं काम असत, एकदम स्वच्छ तुम्हाला हसाय दातार काय करणार बाळासाहेब। मागच्या आठवड्या त्यांनी बारामतीला नेलत ना, तर मास चाललं होतं रामभाऊनी, कसा मला काय दर्शन बर का अध्यक्ष। आम्ही एकदा वोकड कापलं ना, 10 किलो मटन घेऊन येतो, 10 किलो फ्रीज मध्ये ठेवतो, लागल तसं काढून रोज पार्ट्या करतोय। 10 किलो मटन वाळवून घायचा मला, मला शंकाच आहे। नाही नाही 60 रुपये किलो चालतात। आमची फुगीर नाही बर का जागिरी या, आणि आमच्या तर भावला ना नुसता कलेजा आवडतो, नुसता कलेजा मरणाचं कलेजा खाल्ल्या जाऊ। जागिरे तुमचे 5 एक राहिली तेवढी टेकवा फक्त, बाकी काय करणार का। असं करा पार्टी 100% देणार सुभाषराव, आपण पार्टी 100% देणार, पण काय करू सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन द्या ना, सगळ्यांनीच पैसे गोळा करा, पार्टी मान्यावर सरपंचाच तोंड तले खोलाच का। आज पंचाकडे जमीन होती उतरला होय सगळा माणूस, नाही नाही आज पंचाकडे जमीन होती म्हणजे काय पार्टी द्यायसाठी होय, माझ पुरा एखाद्याचा करण्यासाठी आम्ही ऐकतो, पण त्याचा विषय महत्वाचा नाही। सुभाषराव पार्टीच पाहिजे ना तुमचं, तुम्ही करा पार्ट्या, आमच्याकडे रुपया नाही द्यायला का, पैसा कुठं आहे आम्ही गरीब या, पार्ट्या करा माचलो काय आम्ही। माझ्याकडे पैसा नाही, रुपया नाही द्यायला, पैसे सुभाषराव आयला काढू ना, हे नाही देऊ दे, ह्याला काम सांगू, पार्टीतली काम करणार तू बरे बघ, त्या कसल्या संघटनेचा अध्यक्ष, आम्ही पैसे गोळा करतो, फक्त तुम्ही तयारी करा, सगळं तयारी तुम्ही करा ना, रुपये देणार आणायचं, मटण आणायचं, लागणारा मसाला तुम्ही आणायचा। पत्रकार या पत्रकार साहेब या 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 या, पार्टीचा विषय चाललाय, पार्टीचा विषय चाललाय, तर सगळे म्हणून पार्टी करतो या तुम्ही बी, नाही हे पत्रकार तसलं पार्ट्या खाणारं पत्रकार वाटलं काय, प्रेमात प्रेमात बोलवायचं चुकला तर बातमी तरी द्यायची काढू दे। नाही नाही बातमी काय असेल ती येणार, चांगली चांगलं केलं तर चांगलीच येणार, वाईट केलं तर वाईटच येणार, पण बातमी येणार, चांगलं काम केलं तरी बातमी लागणार, चुकीचं काय घडलं तरी बातमी लागणार, आम्ही माझलो काय तुम्हाला जेव्हा घालायला, सरपंच या नात्याने मी तुम्हाला निमंत्रित करतो, पत्रकार होते तुम्हाला द्या, आम्ही सत्य वागतो। पत्रकार उद्या बरं ऐका की आता नियोजन ठरलं पार्टीचं, मटन फ्रेश आणू आणू ना, नाही साधी कडलं की चांगलं, थोडी वर्गाने पण गोळा करायचं ठरते, नंतर पण गोळा होईल, पैसा नाही तर कुठनं जाऊ साधी कडून, नको नको पैसे रोख काय असेल ती सुभाषराव या दि काढा। नाही नाही ऐका की माझ्या खात्यावर आणत्याला मी सामान देतो, मटण आपल्याला लागणार मसाला लिहायला काय लागेल ती, पण मटणाचं तुम्ही करणार व्यवस्था फोन करून, सुभाषराव पैसे सगळ्यांनी माझ्याकडे गोळा करा, असं करा, नाही 4, 7, 8 अरे गबस की पत्रकार तुम्ही, नाही नाही देणार देणार तुमचे काय असेल ते वर्ग, 8, 8, 2, 16 नाही नाही 500 काढा, डाब्यावर गेलं तर असं पैसे जातात, किती किलो नाही होईल आपल्याला एवढं जणांना, माझं तर आलं बाबा, कशाला ह्यांच्या हातात पैसे तुझ्याकडे द्यायचे नाही तर तू दे बाळासाहेब देतो शेवत नाही बाबा पैशाला व्यवहाराचा प्रश्न असतो लोकांचा, मी काय करतो 500 रुपये तुम्हाला थोडा वेळ देतो, आणि काय करा त्या आचार्याकडे जा या आधी काढा, आता किरण शेठ कडे जा, मला फोन करा नुसता किरण शेठला,
लागून लागून किती मटेरियल लागणार आहे तवा मागणं काढता येते गावचे कसाचा पैसा नाही माझा पैसा आहे नाही नाही गावचे कसाचा आहे का तुमचा वैयक्तिक आम्ही बघा आलो वय सरपंचा हातलं जड आहे जाहिराती मागितलं तरी बाळासाहेब बाळासाहेब काय करा त्याच्या नाही तेवढा फ्रॉड केलाय म्हणलं जाहिरात बाळासाहेब आचाऱ्याकडनं यादी काढा किरण शेटचे तिथं जाऊन मला फोन करा फक्त ठीक आहे ठीक आहे बर हे बघ ही तब्बल 4000 जमल्यात मोजून घ्या नाही कमी पडायचं मग नाही नाही काय कमी पडलं तर आम्ही आहेच की काळजी करू नको फक्त हे बघ तुझ्याकडे विश्वासाने पैसे देतोय सगळं नीटनेटकी कर आम्हाला राबायला कोणाला येणार नाही असं कर आमचं विश्वास नसलं ना आम्ही सामान आणतो सगळं करतो तुमचं तुम्ही पैसे द्या नाही बरं विश्वास आहे आम्ही करतो पैसे गप गप पैसे आपल्याला जमणार आणि सगळं कर पण थोडी टाका ले टाकून पिऊच नको जाळ होती पेण्याचा मी एवढा मूर्ख नाही तुमचा कष्टाचा पैसा ह्या पैशात मी रुपयाला हात लावणार नाही मी पिलो तर माझ्या पदरची पितो आई सुभाष शिवायशी का ते जाऊ कुणीतरी जिथे म्हणते तो असाच करेल तसाच करेल असल्या खाण्यापिण्याच्या कामात ना तो काय गडबड करत चला अरे तुमच्या बायकांचा तुमच्या विश्वास नाही तर कोणाच्या तसंच कोणाच्या तुझीच बहीण आहे की रे सांगा पत्रकार या बरं का त्याला आधार द्या त्याला आधार द्या पैसा आलाय म्हणजे त्याला कशाला आधाराची गरज आहे चांगलं जेवाय घालतो सुभाषराव रामभाऊ मी भिकारी काय ठीक आहे या पार्टीला उद्या कोणाचा हो रामभाऊचा रामभाऊचा नाही फोन आला नाही आला फोन काय हलकड म्हणला तो जाप येतात येत साधे व्हायच्या देत ना बोकडाचा मटर घेऊन एक काम करा लाव का फोन फोन लावा त्याला लावा फोन बघतो काय ते मला राव आणाय सांगितले कशाला आणली पिशवी आम्ही हवा 2 मिनिटं लावतो फोन असे ते काय राव सगळा लाभाळीचा दादा त्या रामभाऊचा हॅलो अहो रामभाऊ बाळासाहेब आले तिथ मटन न्यायला मटन न्यायला बर 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 मा त्यांच्याजवळ द्यायचं का मग मटन किती देऊ 5 किलो देऊ का बर बर ठीक आहे चालतंय आलेत मग देतो त्यांच्याजवळ हा ठेव का मग 5 किलो सांगितले 5 किलो ठेवला काय फोन त्यांनी हा ठेवला तिकडे द्या बर फोन माझ्याकडे तुमचा द्या फोन इकडे काहीतरी राव चुके ते सांगते ते येता हा आमच्या थोडा हिसाब ठेव जा रामभाऊ मध्ये गावातला नीच माणूस 5 किलो काय होतय दवा एक नंबर माणूस आहे राव ती एक नंबर कोण माहित गावात त्याला एक नंबर बायकोने परवा कानफडीत मारले सापकेने हॅलो अरे रामभाऊ राव तुम्ही कसं काय बर 5 किलो द्या म्हटलं बर ठीक आहे ना आमचं 10 किलो साधे बाय 10 किलो सांगितलंय बर 10 किलो दे तू चांगलं प्या करा मी येऊ का माघारी तयार करून ठेवतो तुम्ही चांगलं आहे का हा चांगलं एक नंबर आहे कोंबडीचं कोंबडीच काय राव अलकडराव रामभाऊले नालाय माणूस आहे बर का आमच्या गावातला कसं काय खातं टाकून ठेवलं तुम्ही त्याच असं नका करत फसिल ते तुम्हाला नाही नाही 10 किलो काढून ठेवा मी आलो मारा बर बर ठीक आहे चालतं या हा तोपर्यंत बनव तुम्ही बनवून ठेवा पिशव्या भरून ठेवा मला यायचं लय टेन्शन आहे अजून भांडी गोळा करायचे ते अजून किरण आणायचं मारा हो या या हा आलो पितावर करून ठेवा किरण शेठ
या बाळासाहेब. राम 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 राम. आजच्या पार्टीचा कार्यक्रम सुभाषरावने सामान आणाय पाठवलंय मला. फोन मिळाल ना त्यांचा? बाजार पाहिजे कार्यक्रम आहे मोठा. फोन लावा लागेल राव बाळासाहेब सुभाषराव. म्हणजे आमची विश्वास नाही ना? लावा. तसं नाही बाळासाहेब. नाही नाही लावा लावा. नाही गरीब तुम्ही ठेवणार. लावा. फोन लाव द्या. अहो सत्याला न्याय नाही या दुनियेत. अहो सुभाषरावचा मित्र आहे मी. आम्ही दाहून काम करतो. हॅलो. हा सुभाषराव बाळासाहेब आले. बर 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 चालते. या ठीक बर. चिठ्ठी द्या बाळासाहेब. चिठ्ठी दिली की चिठ्ठी द्या काय जा आमचे सोय करा तुम्ही. चिठ्ठी पडली काय किशेत ना माझ्या शेत चिठ्ठी नाही राव. हा पडली. अहो दिलंय म्हणले सुभाषराव. माझे त्याला दे घेऊन काळजी करताय. बाळासाहेबाचे डोक किती सामान आहे ह्याला मी सांगतो की लिवा लिहा. तांदळ्या बासमध्ये 20 किलो तांदळ्या 100 रुपये किलोने लिवा. आणखीन तेलाचा एक डबा. सुभाषरावचा फोन आलाय. माणूस काय येतो मग काय सांगा. बेकार नाही ते कशाचे काय उधार दिली का मागची उधार दिली आमचं दिलं नाही म्हणून चालतोय. परवा त्यांच्या घरातले पेटी संपलं होतं तर आमच्या बायकोकडे त्यांची बायको आलती पाती पातीला भरून पीठ नेले उसन. तुम्ही उधार शेते बाळासाहेब. आहो त्याला माणूस बाळासाहेब देसाय फाटकाय म्हटलं नेटकाय हे करा. माझे काय काजू करा 2 किलो. काजू 2 किलो. हा अजून शेंगदाणा 5 किलो द्या. अजून साबण अंगाचं 5 डझन द्या. कपड्याचं 5 डझन द्या. आणखीन मटण मसाला 3 किलो द्या. मटण मसाला 3 किलो. हा अजून मीठ द्या 5 किलो मोठ 1.5 किलो बारक. अजून मसाले काय मसाल्यात सगळं द्या की काय लागतं. मटण मसाला द्या की म्हटलं की 5-5 किलो सगळं करा. मला सारखं तोडवा झाला ना. 5-5 किलो मिरच्या वाळलेल्या मिरच्या का आहेत ना? वाळलेल्या मिरच्या ते काय सुभाषरावच्या वहिनीचा मला मागाशी येताना फोन आला. वर्षभराचं तिखट करून ठेवती म्हटली काय बाबा गावाचा तांटा मुक्तीचा अध्यक्ष झालाय. 5 किलो वाळलेल्या मिरच्या करा. बर बर 5 किलो वाळलेल्या मिरच्या. हा आणखी तेला जरा बनवला ना. तेला डबा तेला जर द्या तुम्ही राहा लेवा देवा माहिती हात सगळं माझी हरवली तर लेवा डबा येऊ नये मस्त हे ना. परत ही लागला तर न्यायला. अजून हे लिहा खसखस लिहा 1.5 पोत लिहा. खसखस कशी माहितीये का कशी? आव राव आहे ना आपल्याकडे. बर थोडी कमी करा. 10 किलो खसखस केवढ्याची माहितीये का? केवढे? 12,000 रुपये. म्हणजे ते बेकारी का सुभाषराव? म्हणजे 12,000 तोंडावर फेकून मारेल की देऊ काय लेवा. संपत्ती वर्षाची खसखस लेवा राव तुम्ही. आणखीन बेसन पीठ लिहा 5 किलो. बेसन पीठ 5 किलो. 5 किलो शिकार झालं. बॅग नाही खाता पैसे. कितीची बॅग? 10 किलो. बॅग आहे की मग काय राव तुम्ही राव हलकटपणा तुम्ही. पण पॉन्ड्स पावडर लिहा. एक पॉन्ड्स पावडरचा डबा मोठा द्या. 100 वाला देऊ का? 100 वाला पॉन्ड्स पावडरचा डबा द्या. स्नो द्या. आणखीन ब्रश द्या 1-4-5. कोलगेट द्या. कोलगेट मोठी 1.5 रुपये द्या. चांगले दात चांगले निघले पाहिजेत. खराब झाले त्यांची बायको म्हणत होती त्यांच्या तोंडाचा वास येतो. ओरडत होती माझ्यापाशी. अजून काय करता मी राव शेठ? काय दुकानाकडे दुर्लक्ष केलंय का? आणखी काय देऊ? हा रिन साबण द्या 1-1 डझन. शाबूस तांदूळ द्या 5 किलो. 5 किलो. अजून हे द्या बिस्किट प्रत्येक क्वालिटीचे 10 बिस्किट पुढे द्या. किती वाला? 50 वाला 20 वाला 10 टाका हो किमतीत. तुम्ही फोन आलाय ना? नाही आमच्या इंस्टॉलला फोन करा परत त्याला. तसं नाही राव केलाय आता त्यांना फोन. एकदा त्यांनी सांगितलंय काय असेल सामान द्या त्यांच्या. चिठ्ठी असती म्हणजे जरा बरं झालं असतं.
आव चिट्टे हरवले राव माझ्या पैत काय सांगायचं हलकटाची कोणी काम करणार नाही बाळासाहेब म्हणून ह्यानं कुत्र विचारणार नाही पुढलं आणखी काय काय अजून सगळं मी मला मी खाली बसू का मी सामान काढून ठेवतो का मी तवर आलो मी दुकानात न आलो प्रायव्हेट माझं काम दुकानात दुसरे आलो सामान घ्यायचं बेरीज मारो काय सगळी बेरीज त्यांना सुभाषरावांना फोन करणार का त्यांच्या मागे लय ताण आहे उद्या सुभाषराव येणार इथं सगळं बिल पेड करणार इथं हे पण असेल बरोबर आहे ठीक आहे येऊ का मग अरे चला हा कुठं ये बाहेर इकडं इकडं हे दारे 10 किलो मटण ह्याच्यात 5 किलो काढून घेईन 5 किलो तिकडं 5 किलो मटण कशाला अरे पोराच्या वाढदिवसाला जेवाय घातलं नाही म्हणून सगळी आळी बोंबाल ती माझ्या नावाने त्यामुळे भरपूर मटण कर 5 किलो दे तिथं कुत्र्याला जायचं हाडक भेटलंय का बघायला 5 किलो मटण कशाला ते किलोच घाल तुम्ही दर 5 किलो काढून घे आणि 5 किलो मला माघारी दे हलकट काय मी आळी सगळे घाल जेवायला एक माणूस चल बरं आमंत्रण देऊन टाक त्याला काय जावा ते 5 किलो दे त्यातलं काढून आण मी जातो आण मी संध्याकाळी जेवाय घरीच येईल मी तिथं काय जेवणार नाही स्वयंपाक एक सुद्धा आळीतला माणूस चुकू नको सगळ्यांना चूल बंद सांग हा रामभाव बेत मात्र जोरात झालाय बरं का लागल बाळासाहेब पण तुम्हाला राव मानावं लागेल म्हणजे एवढी तयारी करणं म्हणजे झोक नाही मानावं लागल म्हणजे कष्ट करावं लागतात कष्ट द्यायला पायाला पाय नाही दिवसभर माझ्या अरे काय उपकार केलंस वय ले पायाला गोळा आले ले पळालो काय उपकार केलंस का आमच्या रुपया दिला का रुपया नाही रामभाऊ त्यांनी पैसे जर दिले नसला ना तर मटण अन्न मसाला अन्न सगळ्या गोष्टी करणं त्यांनी केलंय ना हा तेवढं आहे म्हणा बाळासाहेब मसाला कमी पडलाय मसाला घेऊन या तेवढा ए शान्या अरे पैसे दिले तर की मसाला आणायला सगळं साहित्य आणायला आणलाय राव रामभाव राव मसाला मी पण काय झालं माहिती का आमचे राव त्या वायर मिनी लाईट आमची कट केली बिल नाही भरलं म्हणून त्यामुळे मसाला बारीक करायला मिक्सर बंद आहे एक काम मी पाया पडतो रामभाव एक काम करा की वहिनींना फोन करून सांगा मसाला बारीक करून द्या म्हणाव मी आणतो मी पाया पडतो राव जा मी सांगतो तू जा नाही म्हणणार वहिनी तो मिक्सर वर माणूस एक नंबर याच्यासारखं वागा बर का सरपंच यांच्यासारखं वागा मसाला घेऊन पटकन या लवकर या माणसाची मला फोन करा पडचाल म्हटणार वहिनी वहिनी काय रामभाऊनी मसाला बारीक करून मागितलाय पार्टी दिली रामभाऊनी मोठी हाय पार्टी दिली रामभाऊनी सांगितलंय मसाला बारीक करून दे 1-2 किलो मी नाही देणार मागच्या वेळेस आमच्याकडे भांडण लागले काय राव इसवच नाही का आमच्या भाऊजी भांडण लागतात रामभाऊला काहीतरी आम्ही राव 2 किलोमीटर चालत आलो मला रामभाऊनी लावलंय राव असं कुठं नाही तर मी सांगतो भाऊ मी काही येत नाही वहिनी काय येत नाही म्हणून असं असतो कुठं जावा थोडं इसोय ठेव ना अ रामभाऊ आलं आधी मागाचं पार्टीच मसाल्याचं सांगा वहिनीला त्यांचं इसोच बसाल माझ्या दर हा दरा बोला आमचं खोटंच वाटतंय तुम्हाला हॅलो काय कसला मसाला द्यायचा हा देते की मसाला सगळा घरात जेवढं आहे तेवढं देते मसाला हो ठेवा दरा आईश्वर ठेवायचा की वाजू वहिनी आता सगळा मसाला देऊ का घरातला हा व 2-1 किलो द्या 2 किलो मोठे सगळ्या लोकांना बोलावलंय तिथं बारका माणूस रामभाऊ माझे काय एवढा उशीर लावताय वहिनी घ्या ऐका की मधनात रामभाऊचा फोन बिन चेक करता का नाही तुम्ही अजून आहेत का फोन चेक हा वय त्या पिक्चरच्या मालकीने आलत्या ना मागच्या मी अंगठ्या लाकीने घेऊन गेलो तिथे दिल्या ते रातचे 12 ला 1 रामभाऊला फोन करते रातभर चॅटिंग करते अजून
मग तुमचं काय लक्ष आहे नावर बघा नाहीतर तुम्ही म्हणजे यांनी काय बाळासाहेबांनी भांडणं लावले का काय मला काय घेणं नाही भाऊजी तुमच्यावर विश्वास आहे तुमचा सुखाचा संसार हो एवढंच मला वाटतंय जाऊ हा वहिनी अ सरपंच वहिनी काय भाऊजी त्या रामबावने सुभाषरावने सरपंच आणखीन सगळ्यांनी पार्टी करायचं ठरवलंय आता आमच्याकडे गरीबाकडे पैसा नाही ती म्हटली तुला फोकट नाही घेणार मग तू काम करावं लागतील एवढा सकाळ धरलं माझ्या पायाला पायाला अक्षरशः लय बेकारी झाली माझी आता सरपंचाने मला इकडे परत पाठवले म्हटले घरी जाऊन तू मला जागा तीच भाकऱ्या करून मागितल्या त्या काय सांगताय हो ही सरपंचाने निरोप दिले तुमच्या पैसे आता काय सांगायचं काय माणसानं ते वैताग दिलाय ना सरपंच झाल्यापासून भाऊजी लय वैताग दिलाय अव काय सांगायचंय आता घरात पेटे आलमीठ पीठ आहे नाही बघायचं कुणी सांगा भाकरी ताप भाकरी ताप नुसतं आता काय करायचं वहिनी पडलंय दळभद्र पदरात आपल्या सांभाळायचं आयुष्य कस तरी काटायचं आपलं दलिंद्री ती रामभाव सुभाषराव सरपंच तुमचं आता मला सांगा इतका तुम्ही जीव लावताय नवऱ्यांना असले बेकार जर पदरात पडल्या तरी त्यांना वाघायच्या आखरीत का कसल्या तरी काय करताय भाऊजी लय वैताग आलाय उगा त्या दोन लेकरामुळे खेटायची पाळी आली मला कसं तरी सरपंचाच्या बाबतीत मी तुम्हाला एक अजून प्रायव्हेट गोष्ट सांगणार काय सांगताय नंतर सांगणार लगेच सांगणार नाही आधी पार्टी नीट नीट घेऊन द्या पण कसं आहे माहिती का ती शिक भाकरी अर्जंट टाकायचं त्याची इज्जतीचा प्रश्न आहे लांबची माणसं बाहेरची आलेली बरं बघते भाकरीचं मी काय तर तडजोड करते तडजोड नाही तुमच्या शब्दाला मान देतीवर का नाही तर असा वैताग आलाय ना त्या माणसाचा मी आहे म्हणून काय करणार ती गोष्ट सांगा सांगतो तुम्ही काय तुम्ही ती शेक भाकरी टाका बाहेर जी काय चाललंय का नाही मला संशय येतच होता मला तुम्ही जपा फक्त मला जेवाय खावाय ते चालल्यावर घरी माझ्या बायको नाही दिले तर मी सगळं सांगतो की तुम्ही काय आहे नाही बघते दळण नसलं तर फराफार जाऊन दळण आणते करते तीच भाकरी देते सांगतो सांगतो मी आहे की त्यांना म्हणणं का मी तुमचं काय बोललो का ना तुम्हाला मला कळलं पाहिजे आपण सांगतो मी तुम्ही काय करणार किती वाजता भाकरीला येऊ तासाभर येऊ का एक तासाभर आणि बायक्या जोडीला पण तिच्या भाकरी नाही पण मला गोष्ट सांगायला विसरू नका सांगतो मी ते काय करणार काय तर तडजोड नवरा ताब्यात ठेवता येत नाही तुम्हाला नाही बघते आता कसं तरी सगळ्यांचं समाधान झालं का हा मस्त झालंय बाळासाहेब बर का मस्त म्हणजे काय त्याला कष्ट थोडा पाडल्यात वय बाळासाहेब तुम्ही जेव्हा की नाही नाही सगळे झाल्यावर मी जेवतो रामभाऊ आज बाळासाहेबाला मानलं गडे मी ते म्हणत्यात तुम्ही जेवा मी नंतर जेवतो असा प्रामाणिक माणूस आपलं बाळासाहेब सुभाषराव झाली त्याची थोडी धापळ पण पत्रकार बेतकाचं काय झालाय एकदम जाणार होय रामभाऊ तुमचं पहिल्यापासून आज या पंजाबपासून खानदान हलकट गाव का मला सुभाषराव राव पैसे थोडं थोडं दिल्यात राव तुम्ही थोडं पण लाजा वाटत नाही तुम्हाला माझ्या खात्यावर आणावं लागलं कमी पडल्याचं सामान पैसे कमी पडलो हो पैसे तुम्हाला द्यावं लागले मी पत्राचं घातलं मी सांगतो तुम्हाला जे काय पडलं असेल कमी ते उद्या हिशोब करून करूया आपण बघ आम्हाला बेकार म्हणतोय तुला दानशूर आहे काय पण तू उठावतो का रुपये दिला का वर्गाने जेवणाची त्याच्यामुळे तुला उशिरा जेवायची पाळी आली भाऊ उद्या बघून द्या काय असेल हिशोबाचा सगळ्यात जास्त वर्गाने आपण दिले ह्यो वर्गाने परत मागायला लागलाय जर वेळेस सारखा घोडा तर लावायचा विचार नाही ना नाही राहूचा नाही प्रत्येकाला घोडा लावतो आम्हाला कशाला पैसे कमी पडले राव रामभाऊ ह्या हाताला काय थोडं कष्ट पडलं ना खाताना तर नीट नीट कमी बोला राव रुपया देऊ नका आम्हाला माहिती तुम्ही बेकारी रुपये देऊ नका बरं गाव काय येऊ नका दानशुराची औलाद होती तुझी तर का आधी वर्गाने दिली नाही सुभाष नका तुम्ही आपल्यातले आपल्यात भांडू माझं नका पैसे देऊ माझी चूक झाली काय असच कशी काय पार्टी एकच नंबर नाही तर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला एक कोंबडी कापली आणि 20 जण बोलावले ती सुद्धा कापली नसती सुभाषराव मग जुरत होती पत्रकार तुम्ही टेन्शन घेऊ नका कसं आमचं नेहमी सुभाषराव सगळं झालं खरं बेत खास झाला पण ही भांडी धुवायची कोणी ओ फुकटे बाळासाहेब ही सगळी भांडी आम्ही जेवल्यानंतर तुमच्या घरून धुवून आणायची चांगली घासायची चकाचक भांडी धुवायला लावताय
अहो पण त्यात काय शिल्लक राहिलं दिसत नाही रामभाऊ. नाही नाही नका काळजी करू, आणतो दोन मी भांडी बरं का. कसं आमच्या उपकारच केला ना तुम्ही पार्टीत बोलवून आम्हाला. दिवसभर म्हणला तू काम करायचं सगळं तुला पार्टीत घेतो अशी पिसाळी कुत्रे होता बरं तुम्ही तवा असं तुटून पाडला होता भांड्यानी. थोडं एक लागा थोडं सुद्धा ठेवलं नाही, लाज वाटत नाही तुम्हाला रामभाऊ. अरे तुझे राहायला जेवायचा आमच्या उपकाराला राहिला काय होय रे. तुला वाटलं असं शेवट जेवाव म्हणजे पातीला शिल्लक राहिलेलं तुझंच. आम्ही येणार काय तुला शिल्लक ठेवाय. नाही ना रामभाऊ, त्याचा विचार केला पाहिजे रामभाऊ. बाळासाहेब आम्ही 200 रुपये देतो मग जेवून या तुम्ही बाहेर. हा 200 रुपये देऊन टाका त्याला आणि खा. मग नाही तर आम्हाला माहितच आहे तू त्याची पिऊनच येणार आहे. नाही कधी नीट जेवलाय का. अवयनी अवयनी काय म्हणताय भाऊजी. अवे सरपंचाने मला पाठवलं इकडं म्हणलं घरी जाऊन भांडे घासायला लावा एवढे. काय सांगताय भाऊजी म्हणजे 43 भाकरी थापले ती थापल्या आणि उरावर आणखी बी भांड्याचं बी आणलंय माझ्या भाऊकांडी. अहो पण मी म्हणतच राहू मी माझ्या घरी बायकोला घासायला सांगतो. 25 म्हणले का माझ्या घरी जा म्हणले का उपकार करते काय दवा. म्हणजे 43 भाकरी थापून अंगानं फणफणली मी तापानी एवढी मरणाचा डोका बिका दुखताय. साधी रुपयाची गोळी आणायची माहिती आहे का तुमच्या शब्द खात्र भाऊजी. घरात हाय नाही तरी बघतोय का ही माणूस सांगा बरं मला जरा. ते अक्षरशः काढणार आहे ह्या मुलकांना काय काढणार आहे गाढवाला गुळाची काय जाऊ. एवढ्या सोन्यासारख्या बायकात हरामखोर आज कुठं तरी चालल्यात बोंबले दे रामभाऊ. हे कुठल्या तरी तमाशाला जाऊन येऊ म्हटले पार्टीत न तशी जाणार ते काय येणार नाही माघारी. म्हणजे घरी बी नाही का पुन्हा. नाही बेकार आहेत माणसं ही. सांगतो मी तुम्हाला गबासात बेताडायला का नाही तुम्ही इधार माझं डोकाव काढलं. तू म्हणला होता तुम्हाला वहिनी भाकरी नेल्या की सांगतो. भाकरी नेल्या पुन्हा खाल्ल्या पुन्हा वरून ही बी उरावर आणले. खाल्या आणाला खाल्या आणाला तासभर तरी जागून दे की वहिनी लगेच सांगू का. बघा प्रॉमिस उपकाराची जाणीव ठेवणार माणूस घ्या. सांगतो तुम्ही दादा जाऊ मी. जानू मेरी जान रानू मेरी जान. काय बाय साहेबांच्या कुरवड्या चालल्यात वाटत. कुरवड्या पाठवत नवऱ्याला लय जमते बघ तू. गावाला वाटायला लागते म्हणून. गावाला काय वाटायची घरले मग विषय खंबीर आहे. रामभाऊ त्याला खंबीर आहे मलाच करून घालायचा. तुम्ही खंबीर आहे म्हणून सगळा मसाला दिला आज. मसाला दिला म्हणजे मग. हा बरं झालं आमची पार्टी होती दणक्यात पार्टी झाली आणि मसाला आबाळला होता ना. आपल्या घरातलं सांगितलं द्यायला तुम्ही. मी घरातलं सांगितलं नव्हतं त्याला. तुम्ही असं सांगितलं त्यांनी मला सांगितलं मी दिला. हे बघ तो काय मला म्हणला माझ्या घरातला ऐकलाय. रामभाऊ तुमच्या घरी जातो आणि मसाला बारीक करून येतो. मग तुला उद्या कुणी वाढवायला लावला होता घरातला मसाला. फोन करायला लावला होता. हे बघ मी फक्त काय म्हणलं त्याला मसाला बारीक करून दे. मग घरातला मसाला दे म्हणलं का तुला. मला माहिती काय सांगितलं मी दिला घरातला सगळा बारीक करून. आता बसा बोंगल. अरे रानू तुला काही इतकी समजदार बायको सुशिक्षित बायको अख्खं गाव ना वाजतोय तुला आणि असं का दे येणार. गाव ना वाजतं तर नेह कुरड्या कुरड्या आपण सगळ्या वाटायला. आता बाळाला सुटे नाही त्याचं ना जरच वेळच होत आहे. हे बघ मागच्या वेळेस तू त्याला आमट्या दिल्या लाकड दिलं माझी कपडे दिली डायरेक्टर मॅडम च्या पुढं त्यांनी मिरवलं माझी आबरू गेली. तू काय घेतात डायरेक्टर मॅडमचा तर रोज तुम्हाला फोन येतोय मेसेज येतोय लाईट लागते फोनची त्याचं काय. येऊ दे मग आता तुझा फेमस आहे येणारच की गैरसमज कशाला करायचा. नाही मी बघती टोपी गेली सगळं सारखं आरशात बघायचं गाणी म्हणायची नाटक वाढत चाललंय जरा. असं काय नाही टोपी सारखीच घालावं असं काही नाही. मला मला 18 वर्ष लागले तुम्हाला. आता किती 18 वर्ष लागले सारखं वागायला लागले तुम्ही. आता लग्नाला 18 वर्ष झाली. लग्नाला नाही तुम्हाला 18 वर्ष लागले. आता हे बघ तू कोड्यात बोलू माझं एकटं बाळाने डोकं हलावलंय मी त्याला आता सुटी देत नसतो. त्याला बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो त्याच्या मी माहितीसाठी सांगतो आजपर्यंत बाबाकडे तुला तर माहित आहे. उद्या तुझ्या नावाने नाही तुझ्या नावावर आहे ना ती. तू तूच सातबारा पटून दे म्हणजे झालं. देते की आज मसाला दिला तसं सातबारा पण देते जा. हे बघ त्याला सुटी नाही बाळ्या सुटी नाही मी जातो पण पार्टी जोरात. हा बघ बाळ्या नमस्ते.
नमस्ते रामभाऊ, काय चाललंय? काय साठी बाय काय झाली पार्टी म्हणता लय जोरात राश्यातलं मस्त पैकी. मटण किती नेलत कोण? 10 किलो मटण किती अशी माणसं होती तुमच्याकडे? काय 10 किलो चिकन नेलंय महासाहेबांनी? 10 काय बोलताय? अहो मी 5 सांगितलं होतं. ते म्हणले आता फोन बंद करताना सांगितलं तुम्हाला 10 किलो म्हणून. त्यांनी त्याच्या पदरचं पैसे घातलं काय मग 5 किलो? रामभाऊ हा पदरचं दिलं असलं तर पैसे दिले नाही म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय. आतो आम्ही दिलेले पैसे तुला तुम्हाला दिले नाही. आम्हाला पैसे मिळाले नाहीत. रामभाऊ यांनी काय आपल्याला काय फसवलं का काय? बाळासाहेब सुभाषराव तुम्हाला लय पडतं. तरी मी म्हणत होतो त्या बाळाला लावू नका. तुम्ही मला त्याने वर्गणी दिली नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे हे काम सोपवा. हो काय असं गद्दारी करत ती? कोणाचं नाव सांगून नेलं त्याने? रामभाऊचं नाव सांगितलं. आम्ही म्हणलं त्यांना 5 सांगितलं नाही म्हणले. फोन ठेवताना 10 सांगितलंय म्हणलं. त्यांना चटणीला पैसे नव्हते. 20 रुपये मी देऊन आलो या रामभाऊला. चटणीला 20 रुपये दिलं माझ्याबद्दल म्हणलं तो? हो रामभाऊला चटणीला पैसे मी 20 रुपये उचलं दिलं. हो त्याच्यात राहिला त्याच्या तुम्ही म्हणता सुभाषराव तासून अजून काय काय म्हणलं बाळा माझ्याबद्दल? भिकार आहे ती 1 नंबरचं. स्वतः भिकार रामभाऊला भिकार म्हणलाय. हे अंगठ्या बघितलं का? ही चेन बघितलं का? लाकीट हे भिकार माणसाकडे असं काय? आम्ही 5 मिनिटाला मी गाडी बदलतो माझी दे. तुमची का असा ना पण कोणाच्या गोहण्याने फिराव तुला? त्या बाळाला सुटी नाही. हे बघा तुम्हाला रुपये तर मी देतच नसतो. तुम्हाला कोणी शांतपणे सांगितलं होता त्याकडे पैसे दिले असता ना हे करायचा? तुमचा फोन आला म्हणून आम्ही दिलं राव. का मी जे म्हणतो ना ते काय चुकीचं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तो दिसल्या त्याला बी सांगा आजाकडे बापाकडे 40 शक्कर जमीन होती. गावचा पुरा करण्यासार त्यांनी 35 शक्कर विकले. त्यांची ही ब्यावला जाईल राहिले 5 एकर फुकील नातच पुरा करेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ कुणी लढा मग 40 एकर सगळ्या साधिक बायला सांगून उपयोग. त्याला त्यांनी मटण नेलं तुमच्या खात्यावर. साधिक बाय त्याला सुट्टी नाही. तुमच्या चटणी आहे का? चटणी आहे का? चटणी आणा वाटीभर आणि मोठी ठेवा. तुमच्या तिसरा ना असेच मारतो त्या डोळ्यात. बघा बहाड्याला कसा करतो. गावल का आता आपल्याला आणून मार तू सुभाषराव बसा. मला माहिती तुम्ही त्याला अजिबात पाठीशी घालणार का? किरण शेठच्या दुकानात तुम्हाला थंड पाजतो. डोकं थंड होईल तुमचं. नाही नाही आम्हाला थंड पाजून थंड करू नका. त्याला सुटे नाही मी देणार. माझ्या डोक्यात बसलाय मस्तकात बसलाय. आपण गावल्या प्रतिष्ठित माणसाची इज्जत बिज्जत राखाव काय त्याला अखलीचा भाग आहे का? नाही काय राहू त्यांनी कसलं गंडावलं तुम्हाला? गंडावले म्हणते आबरू खात आहे चांगल्या माणसाची. 10 किलो बसलं तुमच्या भोकांडी. स्वतःला आबरू नाही आणि दुसऱ्या जी इज्जत काढायचं बसताय ना अक्षरशः त्याला उन्हाळा उन्हाळा चरख्यात घालणार आणि बाहेरचा रस काढणार. मला कुठे आपलं डोकं झालंय तुम्ही 1 किलो मटण आणणार 10 किलो मटण घेऊन आलंय. लय नका थापू. किरण शेठ आम्हाला एक थंड बाटली द्या. स्प्राईट देतो स्प्राईट. राहुल बाळासाहेब हुशार निघलो. 10 किलोला टाकलंय मटणाला तुम्हाला. मला धरलंय हसायला लागले. सुभाषराव त्याला सुटे नाही. सुभाषराव बाळासाहेबांनी सामान नेलं बरं का? बर बर बर. काय आलं रात्री आमची पार्टी झाली त्याला म्हणलं आपल्या खात्यावर जा 1 किलो तेल ना 3 मटण मसाल्याचा. हा अहो डबा घेऊन गेलाय तो 15 लिटरचा डबा नेला त्याने शेंगदाणा तेल. किरण शेठ काय बोलताय कळतं का तुम्हाला? अहो 20 किलो बासमती तांदूळ 100 वाला नेला त्यांनी. 5 किलो मसाले नेलेत. सुभाषराव तुम्हाला पण गडावलेलं दिसतंय. अहो आपल्या पार्टीच्या नावाखाली भाड्याने बाजार भरलेला दिसतोय घरचा त्याचा. अहो किरण शेठ मी फक्त तुम्हाला म्हणलं त्याला मटेरियल ते मी चिठ्ठी लिहून दिलं ती. तुम्हाला कोणी उद्योग सांगितलं होतं करायला? अहो कोलगेट 200 वाली लिहिली म्हणला ती सुभाषच्या वहिनी म्हणल्या त्या सुभाषरावच्या आमच्यालाच वास येतो या. सुभाषरावचा वास नसेल मला कसं? आम्ही मटण खा 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 खाल्ल्या तोंडाचं स्वच्छ वास यावं म्हणून कोलगेट म्हणेल असेल त्यांनी. हो बाळासाहेब समोर आला कुत्र जर समोर आलं ना त्याच्या दारूच्या वासाने कुत्र सुद्धा पळून जाते. मला म्हणतोय सुभाषरावच्या तोंडाचं. ते तर काय नाही मीठ पण नेलं ते म्हणला रामभाऊच्या टाकायचं काहीतरी मीठ 5 किलो लागलं आम्हाला कार्यक्रम 5 किलो. हा ते दारा पुढे नारळ वगैरे लावलाय टाकायला मीठ म्हणलं असेल. तू मला पेटवायचंय म्हणला पेटवायचंय त्याच्या सुभाषराव मला धरू नका. आता मला धरू नका काही घडू शकत. आणि एवढंच नाही सुभाषराव तुम्हाला काय म्हणलाय सुभाषरावच्या तोंडाचा वास येतोय. अहो किती बदनाम मी सगळं बिल. हा 31,500 रुपये. सुभाषराव माझ्या दाखेनं म्हटणार लय हसला होता. मला चला रामभाऊ तुम्हाला थंड पाजतो. आता कसं कसं काय आता 31,500 रुपये बिल काढलं तुमच्या मरा बिल भरून उठा उठा बिल द्या द्या बिल द्या द्या बिल द्या बिल त्या बाळासाहेबाला.
किरण शेठ तुम्हाला तरी वाटायला पाहिजे होता ना, मला विचारायचं ना. फोन केलता ना सुभाषराव, मी चिठ्ठी लिहून दिली ती सुभाषराव, ती मागितली तर ती हरवून आले म्हणले, ती पडली खिशात ना, लिबार पिरत ती. मला म्हणलं रंबवलं तापू नका, थंड सांगतो, तुम्ही सांगितलं थंड तुम्हीच प्या. घेऊ का डोक्या वतून माझ्या? बाळासाहेबाला रामभाव सुट्टी द्यायची नाही आता, घरीच असणार आहे आता. बर का, तो जर हातुरणार तरी घावला ना, हातुरणार तो ओढून मारणार, हा पडणार भाड्याला उभ्या. चला तुम्ही चला, बिल मागताय बिल मागताय. रामभाऊ तुम्ही शांत बसा, काय करा, गोंधळ घाल नका इथं, त्याला गोड बोलून गाडी टाकून येऊ. फास केलंस बाबा तू, तू काय बिघडवलं होतं आम्ही? त्याला गपचूप गोड बोलून फक्त बाहेर काढू आपण. म्हणजे इथनं गपचूप उचलायचा आणि बाहेर जाऊन ताणून मारायचा ना. बो काय करायचं ते आपण, फक्त काय गोंधळ तुम्ही इथं घाल. मला लय राग आलाय, मला नाही सण झालं. मी सुभाषराव शांत, मला बी आला की बाळणा ना. हा ओ बाळणा ना, दीपा वहिनी, दीपाली तुमची काय बायको ही वहिती? दीपाली वहिनी, हा अ दीपावहिनी, कशी झाप्या गद बसली ती, देतात का आवाज? येतात बाळणा ना, चला मला सोडा. आल्या दीपावहिनी, आल्या की वहिनी. काय भाऊजी? बाळणा ना कुठे आहेत आपण? आलो नको रामबो. काय आलंय वहिनी? रामबो आमची पार्टी आहे म्हणती, नकोच म्हणता येईल. चला चला ना, कांगाला आणू चला. माझ्या पोटा दुखते राव. दीपावहिनी काही माहिती का, ह्याच्या शिवाय आम्हाला घास उतरत नाही. एवढा 31,000 बाजार भरलाय पार्टीसाठी. बाळासाहेब द्यायची मी पार्टी. चल असं द्या वहिनी, निघतो त्याला. असं द्या मध्ये बस बाळू, बाळू मध्ये बस बाळा, बस सुभाषराव. माझ्या गुरांना काय नाही राव, मला आणायचं राव. आपण लगेच लगेच येऊन यायचं, माघारी जातो राव, मी पाया पडतो राव. रामभाऊ हे बघ, तू चालत नको येऊ. अरे आमचा मित्र चालत आलेला, आम्हाला कसं आवडत, तुझे पाय दुखते बाळा. दीपाली वहिनी तुम्ही ना करा टेन्शन घेऊ, प्रेम आमचं एकमेकावर. सुभाषराव बाहेर जास्त वर तिथं गोड बोला, त्याला तिकडे जाऊन कुठे काय बघणारा. दीपाली वहिनी आमचं प्रेम चेष्टा चेष्टा.